जामखेड शहरातील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांची व मुलींची सेमी इंग्रजी शाळा जामखेड या शाळेतील विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं मुली पालखी मिरवणुकांनी विठू नामाचा गजर अशा वातावरणात जामखेड शहर आणि परिसरात शाळेचा बालदिंडी सोहळा रंगला. विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बालवारकरी दिंडी सोहळ्याचं नागरिकांनी ठिकठिकाणी तोंड भरून कौतुक व स्वागत केलं. शाळेतून निघालेली बालदिंडी तहसील कार्यालय मार्गे काशीद हॉस्पिटल ते मेन रोड मार्गे विठ्ठल मंदिर महादेव गल्ली देशमुख गडी जुनी स्टेट बँक मोगलपुरा मार्गे शाळेमध्ये दिंडीचं रिंगण सोहळा पार पडला. त्यामध्ये सर्व बालवारकरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. जिल्हा परिषद मराठी मुलांची व मुलींची सेमी इंग्रजी शाळेतर्फे आयोजित दिंडीमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. टाळ मृदुंग विठू नामांनी पालखी मार्ग निनादला. यावेळी मुस्लिम माता पालकांनीही हिरारीनं सहभाग नोंदवला. चिरंजीव नागरगोजे या एका छोट्याशा विद्यार्थ्यानं कीर्तनही केलं. अशाच कलागुणांना वाव देण्याचं काम शाळा करते. या शाळेत कायम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. बालवारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या शिक्षकांनी योग्य नियोजन केलं होतं. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल या उद्देशानं वारकरी संप्रदायाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक कर्डिले सर, मुलींचे मुख्याध्यापक नवनाथ बडे सर, जामखेडचे शिक्षण विस्तार अधिकारी गणपत चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय नासिर चाचू सय्यद आदी शिक्षक शिक्षिका कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड. आयोजन करण्यात आलेलं होतं आणि अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे मी प्रथमतः शिक्षण विभाग पंचमंत्री जामखेड यांच्या वतीने शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक असं आदरणीय अभिनंदन करतो. ही शाळा जामखेड शहरातील सर्वात जुनी शाळा असून या ठिकाणी विविध विद्यार्थी शिकून मोठमोठ्या पदावर गेलेल्या शाळेची परंपरा अशीच पुढे चालू ठेवावी आणि पटसंख्या जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना विविध गुणांचं कौशल्य प्राप्त होऊन शाळा विद्यार्थी अधिक प्रगती करू अशी मी शेतकऱ्यांनी प्रार्थना करतो. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले व मुली या शाळेत संयुक्तपणे बालदिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. या बालदिंडीसाठी छोटी छोटी मुलं आणि मुली विठ्ठलांच्या वेशामध्ये रुक्मिणीच्या वेशामध्ये अगदी आनंदानं उत्साहानं या ठिकाणी आलेले आहेत. या बालदिंडीच्या निमित्तानं आज आपण शाळेमधून विठ्ठल मंदिर व विठ्ठल मंदिरातून शाळेपर्यंत अशी बालदिंडी आयोजित करणार आहोत. या बालदिंडीनंतर सर्व मुलांना गोड जेवण दिले जाणार आहे. याच उत्सवाप्रमाणे वर्षभरात आम्ही जयंती, पुण्यतिथी किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे उपक्रम व कार्यक्रम राबवत असतो. यामध्ये वर्षभर आम्हाला विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीनं प्रतिसादही मिळत असतो व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसं विकास करता येईल हाच आमचा ध्यास असतो. तेव्हा मी पालकांना अशी विनंती करेल की आपण मराठी मुले व मुली या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करून आम्हाला सहकार्य करावं व नेहमीच मदत करत असता यापुढेही सहकार्य करून मदत करावं ही विनंती.